वेलकम कृषी वसंत मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्यासाठी एक नवीन टॉपिक आपण घेऊन आलेलो आहोत, जो म्हणजे जेनेटिकली मॉडिफाय मोहरी। आपल्याला माहित आहे की काही वर्षापूर्वी भारतामध्ये बीटी कॉटन हा भारतातला पहिला जीएम क्रॉप आला होता। त्यामुळे असं झालं होतं की 450 कोटी रुपयाची तेव्हा आपली कॉटनची बाजारपेठ जीएम कॉटन म्हणजे ज्याला आपण बीटी कॉटन आल्यामुळे ती 4000 कोटीपर्यंत इतकी वाढली होती। म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाय जे पिकं असतात त्या पिकामध्ये असे काही गुणधर्म असतात की ती पिकाची उत्पादकता व उत्पादन वाढवतो। भारत सरकारच्या जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समिती जी आहे या समितीनं नुकताच एक निर्णय घेतलेला आहे की जीएम मॉडिफाय मोहरी या पिकाच्या प्रयोगाला व्यापारी उत्पादनाला मान्यता दिलेली आहे। म्हणजेच जर असं झालं तर शेतकऱ्याचा काय फायदा होईल? आपल्याला माहीत आहे की तेलबियामध्ये भारत जो देश आहे आपला हा 70% तेलबिया आपण म्हणजे खाद्यतेल आयात करतो। शेतकरी मित्रांनो, जीएम क्रॉप हे क्रॉप काय महत्त्वाचं आहे, कारण की आपण जसं बघितलं की भारत देशामध्ये कापूस उत्पादनामध्ये जीएम पीक आल्यापासून म्हणजे 2002 देशातलं पहिलं जीएम क्रॉप कोणतं आलं तर बीटी कॉटन। कॉटनच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली, शेतकऱ्याचं सक्षमीकरण झालं आणि कॉटनची जी बाजारपेठ होती भारतातली तीसुद्धा प्रचंड वाढलेली आहे। त्या पद्धतीनं 2009 देशामध्ये बीटी वांगं किंवा ज्याला जीएम वांगं आपण म्हणू की त्याचा एक प्रयत्न केला होता, त्याचबरोबर त्याला मान्यतासुद्धा मिळाली होती, परंतु केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मान्यता दिली नाही म्हणून तो प्रकरण राहिलं। भारत सरकारच्या जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समिती या समितीनं जेनेटिकली मॉडिफाय मोहरी उत्पादनाला परवानगी दिलेली आहे। यामुळे काय फायदा होईल तर आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये 70% खाद्यतेल आपण आयात करतो आणि देशाच्या एकूण खाद्यतेलामध्ये मोहरी उत्पादनाचं मोहरी या खाद्यतेलाचं 15-20% एवढं प्रमाण आहे। जर जीएम मोहरी पिकाला परवानगी मिळाली, व्यापारी दृष्टिकोनातून लागवड झाली तर शेतकरी हे प्रचंड उत्पादन काढू शकतात। म्हणजे किती? तर जीएम क्रॉपमध्ये ॲव्हरेजमध्ये 30% जास्त उत्पादन येतं। त्याचबरोबर या जीएम क्रॉप जे असतात त्याची कीड रोग प्रतिकारक क्षमता जास्ती असते, त्याचबरोबर विडीसाईड म्हणजे काही तण नियंत्रण असतात त्यालासुद्धा ते रेझिस्टन्स असतात। म्हणून शेतकऱ्यासाठी अतिशय चांगली ही न्यूज आहे। जीएम क्रॉप ज्याला आपण आता जीएम मोहरी जे मान्यता दिलेली आहे, शासनाने जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल। कारण बऱ्याच देशांमध्ये आता आपला बांगलादेश आपल्या शेजारीच आहे, 2013 त्या देशामध्ये जीएम क्रॉपला परमिशन आहे, परंतु आपल्या देशामध्ये अजून तसं बीटी वांग्यालासुद्धा परमिशन नाही आहे, फक्त एकच क्रॉप कोणतं कॉटन। तर जीएम मोहरीला जर परवानगी मिळाली तर नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। जगातले जवळपास 70% जास्त देशांनी जीएम पिकाला परवानगी दिलेली आहे, तेथील उत्पादनसुद्धा चांगलं आहे। आपण बरेचदा वर्तमानपत्रात बघतो की अमेरिकेमध्ये सोयाबीन हेक्टरी 50 क्विंटल 60 क्विंटल, तर ते जीएम क्रॉप तिथे परमिशन असल्यामुळे हायल्डिंग तिथं निघू शकते। तर भारत सरकारने जर परमिशन दिली तर नक्कीच भविष्यामध्ये शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनामध्ये वाढ होईल। तर बघूया भविष्यातील निर्णय हा अंतिम होतो का नाही। धन्यवाद।